तुम्हाला चेटूक म्हणजे काय माहितीये का असं म्हणतात एवढ्या उंचीची बारकी बारकी चेटकं असतात जी तुमच्याकडे असली तर तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळू शकते चेटक स्वतः ती जाऊन आणू शकतात आता ही काही चेटकांची स्टोरी नाही पण त्यांची आठवण झाली ती टीम इंडियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीमुळे एकतर पहिली बॅटिंग करून तीनशे सत्तावन्न रन्स मारले मग श्रीलंका बॅटिंगला आली तेव्हा त्यांना किती स्कोर करता आला तर फक्त पंचावन्न बराच वेळ तर असंच होत होतं कि श्री स्कोर की श्रीलंकेचा स्कोअर किती झालाय आणि विकेट्स किती पडल्यात याचं गणित लागत नव्हतं आडकत धडकत श्रीलंकेचा पंचावन्न रन्सवर ऑल आऊट झाला आणि या वर्ल्ड कपला सेमीफायनल गाठणारी पहिली टीम भारताची ठरली दुसऱ्या बाजूला श्रीलंका नुसती गणली नाही तर त्यांच्या टीमला फक्त एकाच टीम बॉलसाठी मॅचमध्ये टिकता आलं कसं तेच पाहूया त्या ते व्हिडिओमधून श्रीलंका गणडायला सुरुवात झाली ती टॉसच्या वेळी वानखेडे हे पहिल्या बॅटिंगचं पिच म्हणून ओळखलं जातं खास करून डे नाईट मॅचेसमध्ये लाईट्समध्ये बॉल बऱ्यापैकी हलतो दवाचा फारसा फरक पडत नाही तरी लंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला ज्याने एशिया कपमध्ये टीम इंडियाला त्रास दिला होता त्या दोन्हीत वेलला लागेला चान्स दिला नाही आणि ऐन भरातल्या टीम इंडिया समोर टार्गेटचं प्रेशर घेऊन खेळायचं ठरवलं त्यानंतर विषयाला भारताच्या बॅटिंगचा इतके दिवस वर्ल्ड कपमध्ये हमखास खेळणारा बॅटर होता रोहित शर्मा पण हाच रोहित श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्याच बॉलला आउट झाला गिल आणि कोहलीचे पहिल्या टप्प्यात कॅचेस उडाले पण या दोघांनी एकशे एकोणनव्वद रन्सची पार्टनरशिप करत भारताची नौका पार नेऊन ठेवली गिलचा फॉर्म आय पी एलमध्येच मध्येच राहिल्याची टीका होत होती पण रायझिंग टू द ओकेजन ही टर्म खरी ठरवत गिल श्रीलंकेविरुद्ध खेळला मधुशंकानं त्याच्यावर सेंच्युरीचं प्रेशर असताना फील्ड सेट करून ट्रॅप लावला ज्यात गिल फसला पण त्यानं रन बॉल ब्याण्णव रन्स करत आपल्या फॉर्मची झलक दाखवली विराट कोहलीची सेंचुरी उकली ती त्याच्याच एका चुकीमुळे जरा आठवल्यावर लक्षात येईल की सचिनला शंभराव्या शतकानं किती झुलवलं होतं तशीच गत आता कोहलीची होती श्रीलंकेविरुद्ध सुरुवातीला त्याच्या बॅटच्या दोन्ही बाजूंनी बॉल जात होते आधी बीट होणारा कोहली मग स्थिरावला त्यानं सत्याहत्तर बॉलमध्ये एक्क्याऐंशी रन्स केले इतर वेळी सेंचुरीच्या जवळ आल्यावर आणखी अटॅकिंग खेळणारा कोहली यावेळी स्लो झाला आणि त्याला अठ्ठ्याऐंशी रन्स करायला चौऱ्याण्णव बॉल लागले शेवटच्या सतरा बॉल्समध्ये कोहलीनं फक्त सात रन्स केले हे स्लो खेळणं आणि त्यात गिल आउट झाल्यानं प्रेशर आलं आणि मधुशंकानं डाव साधला पण भारताच्या बॅटिंगमधली मोठी हायलाईट ठरला तो श्रेयस अय्यर एकतर कोहली आणि गिल गेल्यानं भारताला इनिंग नव्यानं उभी करावी लागणार होती राहुल नेहमीच्या अँकरच्या रोलमध्ये गेला पण पंड्याचा कमबॅक नक्की झाल्यानं अय्यरसाठी मात्र हा शेवटचा चान्स होता जो त्यानं गाजवला सेंचुरी उकणारा अय्यर भारताचा तिसरा बॅटर ठरला छप्पन्न बॉलमध्ये ब्याऐंशी रन्स करताना अय्यरनं सहा सिक्स मारले टॉप थ्री किंवा फोर मधले दोघ जण खेळणार आणि मग शेवटच्या टप्प्यात एक दोन जण आणखी चोपकाम करणार हा या वर्ल्ड कप मधला साऊथ आफ्रिका पॅटर्न ज्याच्या जवळपास पोहोचणं भारताला इंग्लंड विरुद्ध जमलं नव्हतं पण लंकेविरुद्ध जमलं ते श्रेयस अय्यर मुळेच त्याचा शॉर्ट बॉलवरचा खेळ तर टीम इंडियाची ताकद वाढवणारा आणि टेन्शन घालवणारा होता भारताच्या पूर्ण इनिंग मध्ये श्रीलंकेकडे अप्पर हँड आहे है असं फक्त एकाच बॉलवेळी वाटलं रोहित शर्माची विकेट मधुशंकानं रोहितचा ऑफ स्टंप उघडला तो एकमेव क्षण श्रीलंकेनं साजरा करावा असा होता त्यानंतर मधुशंकानं कोहली गिल अय्यर तिघांच्या सेंचुरीज रोखल्या पाच विकेट खोलल्या पण रनच्या तक्त्यात त्याच्या नावापुढचा आकडा ऐंशी होता सेलिब्रेशन आधी बरंच नुकसान झालं होतं साहजिकच पहिल्या इनिंगमध्ये भारताला डॅमेज करणारा एकच बॉल लंकेकडून पडला बाकी विकेट्स पडल्या त्या डॅमेज कंट्रोल म्हणून पण मॅचचा खरा ड्रामा बघायला मिळाला श्रीलंकेच्या बॅटिंग वेळी आणि तेही पहिल्या बॉलपासून एकतर बॉलिंगला बुमरा समोर तीनशे अठ्ठावन्न रनचं भलं मोठं टार्गेट आणि पहिल्याच बॉलला विकेट हा श्रीलंकेवर पडलेला पहिला गाव ज्यातून सावरण्याची संधी सिरजच्याही आधी बुमरानंच काढून घेतली कारण त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये दोन वाईड सोडले तर असलंकाला एकही रन करता आला नाही बॉल खेळायचा की नको या मनस्थितीत त्याचा लेजिम डान्स सुरू होता बुमरानं प्रेशरच्या फुग्यात हवं भरली जी फोडायचं काम केलं सिराजनं एशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध असलेला फॉर्म सिराजनं या मॅचलाही कायम ठेवला त्यानं पहिल्या बॉलला विकेट काढली दुसऱ्या बॉलला विकेट काढली जी रिव्ह्यू मुळे वाचली पण इन फॉर्म समर विक्रमाला तिसरी स्लीप लावून कट मारायचं गाजर देऊन सिराजनंच गंडवलं बुमरानं पुढच्या ओव्हरला परत प्रेशरचा फुगा फुगवला आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला मेंडिसचा ऑफ स्टंप ओढवला सात आणि तीन, तीन पॉईंट एक अशा डिग्रीज मध्ये स्विंग झाले क्रिजचा वापर करून सिराजला खेळणं लंकेला जमत नव्हतं पण क्रिजचा वापर करून सिरजचे रिलीज पॉईंट मात्र बदलत राहिले जे कोड कुणालाच सोडवता आलं नाही पॉवर प्ले मध्ये फटके खाणाऱ्या सिराजनं पॉवर प्लेमध्येच लंकेचा बाजार उठवत आपल्या फॉर्मचंही टेन्शन घालवलं एक मात्र आहे सलग तिसऱ्या मॅचमध्ये बादशा ठरला मोहम्मद शमी चरित लंका तेवीस बॉल खेळला होता पण त्याला रन काही करता आला नाही मग चोवीसाव्या बॉलला शमीनं आउट ऑफ स्टम बॉल दिला आणि अगदी प्लॅन असल्याप्रमाणे असलंकानं जडेजाच्या हातात मारला पुढच्या बॉलला हेमंताचा बोल्ड त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये शमीराची आणि त्याच्या पुढच्या ओवरमध्ये टिकू शकणाऱ्या मॅथ्यूची विकेट काढत शमीनं श्रीलंकेला एक इंचही पुढं सरकू दिलं नाही तेरा बॉलमध्ये शमीनं लंकेच्या चार विकेट्स काढल्या आणि त्या बदल्यात रन दिला होता फक्त एक बॅटरच्या डोक्यात आपल्याबद्दल असलेली भीती वानखेडेच्या पिचवर लाईट्समध्ये सिम मुवमेंटला मिळणारी मदत आणि आपल्याकडचं स्किल शमीनं काहीही वापरायचं सोडलं नाही आणि पाच विकेट्स काढत भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा बॉलर ठरला पाच प्लेअर शून्यावर आउट झालेल्या श्रीलंकेला रन्स करता आले फक्त पंचावन्न थोडक्यात सांगायचं झालं तर भारताचा किमान एक बॅटर तरी मोठा स्कोर लावतो बुमरा विकेटची सुरुवात करून देतो सिराज प्रेशर वाढवतो आणि शमीच्या पट्ट्यात सापडल्यावर अजिबात सुट्टी मिळत नाही मिळाली असतीच तरी कुलदीपचा बॉल तीन डिग्रीच्या दरम्यान वळतोच गिल सिराज आणि अय्यर ज्या तिघांच्या फॉर्मबद्दल भारताला टेन्शन होतं ते एका मॅचमध्ये कमी झालं पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे पहिली विकेट चार रन्सवर पडल्यानंतर एकशे एकोणनव्वद रन्सची पार्टनरशिप उभी करणं ती पार्टनरशिप तुटल्यावर चार नंबरच्या बॅटरनं ब्याऐंशी रन्स सोपणं इनिंगच्या पहिल्या दोन्ही ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट खोलणं आणि भगदाड पडलेल्या किल्ल्याला फॉर्ममधल्या पेसरनं तेरा बॉलमध्ये चार विकेट्स घेऊन सुरुंग लावणं भारतानं श्रीलंकेवर प्रत्येक बॉलला सत्ता गाजवली रोहित शर्मा बोल्ड झाला तो एकमेव बॉल सोडून त्यामुळं लंका टिकली ती फक्त एकाच बॉलसाठी बाकी टीम इंडियाच्या परफॉर्मन्स बद्दल आणि वर्ल्ड कप जिंकण्याच्या चान्सेस बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कपचे किस्से अपडेट्स आणि इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका